नमस्कार, मी जगताप प्रसाद देवीदास धुळ्याचा विद्यार्थी तुमच्यासमोर कविता सादर करतोय एटीकेटीची प्रेम कहाणी। एटीकेटीची पोरं लेक्चर चुकवून कॉलेजच्या कट्ट्यावर बसून सुंदर मुलींची चेष्टा करत असतात। एटीकेटीची पोरं लेक्चर चुकवून कॉलेजच्या कट्ट्यावर बसून सुंदर मुलींची चेष्टा करत असतात। दिसलीच एखादी चांगली तर तिला डायरेक्ट वहिनी बनवून टाकत असतात। मग तिच्या मागं मागं फिरावं, मग तिच्या मागं मागं फिरावं, तिच्याचसाठी कॉलेजमध्ये इकडून तिकडं गिरट्या घालावं, तिचीच वाट पाहत कॉलेजच्या गेटवर डोळे लावून बसावं, मात्र तिनं आपल्याकडे ढुंकूनही न पाहावं। मग आपण रागाच्या भरात तिच्याच बरोबर तिच्याच सोबत फिरणाऱ्या तिच्या जिवलग मैत्रिणीला पटवून घ्यावं। अशाच या प्रेमाच्या बुलबुलैयामध्ये मलाही एक सुंदर गोंडस लाजाळू भावनिक मुलगी आवडली। अशाच या प्रेमाच्या बुलबुलैयामध्ये मलाही एक सुंदर गोंडस लाजाळू भावनिक मुलगी आवडली। बघा ना माझी किती डेअरिंग, मी आर्ट्सचा इतिहासचा विद्यार्थी असून बायोलॉजी टॉपरची पोरगी निवडली। अशीच आमची नजरानजर होत गेली। एक सेमिस्टर निघून गेले, रिझल्ट आला तेव्हा कळालं तिचे 2 आणि माझे 4 विषय राहून गेले। मग सुट्ट्यांमध्ये सारं प्रेम हवेत उडून गेलं, मग सुट्ट्यांमध्ये सारं प्रेम हवेत उडून गेलं। आई शपथ, या साईंच्या पुरीमुळं हे आर्टचं कार्ट बिघडून गेलं। तिचं तिरक्या नजरेनं पाहणं, पाहून हळूच लाजणं मला प्रेम वाटलं होतं। तिचं तिरक्या नजरेनं पाहणं, पाहून हळूच लाजणं मला प्रेम वाटलं होतं। पण हा टपोरी माझ्याकडे सारखा पाहतो असं तिने माझ्याबद्दल तिच्या सर्व मैत्रिणींना सांगितलं होतं। शेवटी एक दिवस ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की प्रियकरा, तुझं हे रोज पाहणं मला काही रुचत नव्हतं आणि तुला कसं समजवू हेच मला कळत नव्हतं। मला माहिती आहे, मला पाहिल्यावर पडतोस तू प्रेमात, फिरू लागतो जोमात, पण माझ्या भावाला जर का कळालं तर तो नक्की पाठवेल तुला कोमात। म्हणून सांगते या रिकाम्या प्रेमाच्या बांधगडीत पडू नकोस आणि माझ्यामुळं तुझ्या बाकी असलेल्या पेपरांच्या पंढरीच्या वाऱ्या मारू नकोस। मी तिला म्हणालो की प्रिये, तुझ्या नादाला लागून फक्त कुठं माझंच नुकसान झाले, अरे माझे 4 तर 4 पण तुझेसुद्धा 2 विषय राहून गेले। आणि तुझ्या भावाची भीती मला दाखवू नकोस आणि त्याच्यामुळं माझं सुंदर हृदय तोडू नकोस। सांग ना प्रिये, चौपाटीवर पाणीपुरीचा घास मला प्रेमानं भरवशील का? चौपाटीवर पाणीपुरीचा घास मला प्रेमानं भरवशील का? आणि या बाजीरावची तू मस्तानी बनशील का? पोरगी लागली हसायला, लागली विचार करायला। ती मला म्हणाली, करून टाक करून टाक करून टाक, प्रेम माझ्यावर करून टाक, तुझ्या इतिहासाच्या वहीला माझं बायोलॉजीचं कव्हर लावून टाक। धन्यवाद।